चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थ वनस्पती लागवड किंवा पदार्थांची वाहतूक तसेच विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिल्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी गौडा म्हणाले अंमली पदार्थांची जिल्ह्यात कुठे लागवड होत असेल तर कृषी विभागाने कृषी सहाय्यामार्फत तपासणी करणे तसेच गोपनीय पद्धतीने लोकांकडून याबाबत माहिती मिळवणे शिक्षण विभागाने शालेय स्तरावर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे सरकारी किंवा खाजगी कुरियर मार्फत कुठे वाहतूक होते का याची तपासणी करणे खाजगी कुरिअर धारकांना याबाबत पोलीस विभागाने पत्र लिहून त्यांना याबाबत अवगत करणे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत